हो बोल बाळा, ही काठी कशाची आहे? ही काठी सिद्धेश्वर महाराजांची काठी, ही नंदीकोल म्हणते त्याला। बर, त्याला नंदीकोल म्हणते, नंदी ध्वज म्हणते, नंदीकोल म्हणते। हे सिद्धेश्वर महाराजांचं लग्न ठरलं होतं। इथं इथं अक्षता पडते जत्रेवेळी, 14 तारखेला जातात अक्षता पुढच्या, येत्या 14 तारखेला जानेवारी आणि एक असं लिंगाचं अडुसष्ट लिंग, अडुसष्ट लिंग ते असते, ते आता सोलापूर मध्ये अडुसष्ट लिंग असते। कुठं मल्लिकार्जुन मंदिर मध्ये एक लिंग संपताय, अडुसष्ट लिंग ते तला म्हणते। ते आपण कुठं चेकवाली नाही पटोडा तर घेऊन चालायचं, बघा पटोडा ह्याला म्हणते। अच्छा, ह्याच्यात घेऊन चालायचं का? एकदाच घालायचं, इथलं एकदाच घालायचं काठी, काठी घातलं मी इथलं घालायचं मंदिर घालायचं। कुठलं पटोडा घालायचं दाखव, इथं अरे या पटोड्यामध्ये घालायचं असत, हे काठी घालायची का? नंदी ध्वज आहे, हे कुठं सुद्धा ठेवायचं नाही, आदर्श लिंग म्हणते त्याला। आता प्रॅक्टिस चालू, 14 तारखेला यात्रा असते, कुठं घातली ना, तिथलं घातली ना काही हे बोलत आहे। इथं पहिली काठी नागफणी, नागफणी असते ही पहिली काठी उभारते, इथं दुसरी, इथं तिसरी, इथं चौथी, इथं पाचवी, इथं सहावी, इथं सातवी, इथं आठवी। सहाव्या काठीत आहे ना? हा, सहाव्या काठी झाली। हे आम्ही एवढी तयार असते, हे आम्ही हे लहान लहान पोरं करतो। अजून एक मोठी काठी असते, तुम्हाला बाहेर गेल्यानंतर दिसेल, ते आता येत असेल थोड्या वेळी। हा प्रॅक्टिस चालू, काय करतो, हा उचलतो आम्ही, आता प्रॅक्टिस चालू म्हणजे बसुदा पाठी ते असं इथं चाल होता बांधले का? उचल बर, एक मिनिट, एक मिनिट सर, बाप रे, हे 50 ते 60 किलो वजन आहे, हे बारीक पूर्ण कसं उतरणार या वर्षी? हा गड्डा बिड्डा सगळा आहे, तुम्ही या नक्की।